बहुजन हिताय बहुजन सुखाय असे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या जळगाव जामोदागराचा कारभार सध्या ऐन काही प्रकारे चव्हाट्यावर येत आहे. नादुरुस्त बस गाड्या कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच मनमानी कारभाराचा सर्वस्वी फटका जळगाव जामोदागराच्या बस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. तर जळगाव आगाराच्या मनमानी कारभारामुळे खासगी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जामोदागार आणि वरवड बकाल टुनकी मार्गे सोनाळा असे सुरू असलेले एसटी बस शेड्यूल बंद केले आहे. परिणामी त्याचा फटका प्रवासी नागरिकांसह शाळा कॉलेजात तसेच संग्रामपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत वरवड बकाल ते सोनाळा असे एसटी शेड्यूल नियमितपणे सुरू होते. दिवसभर हे शेड्यूल वरवड सोनाळा मार्गावर फेऱ्या मारून संध्याकाळी 7 वाजता वानखेडे येथे मुक्कामी जात होते. परत दुसऱ्या दिवशी सकाळी वरवट मार्गे टुनकी सोनाळा येथे जाऊन तिथून शेगावसाठी प्रस्थान करत होते. सर्वांच्या सोयीचे असलेले एसडी बस जळगाव जामोदागराने बंद केल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांच्या सोयीची असलेली ही बस बंद झाल्याने त्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. जळगाव जामोदागराचा कारभार ढेपाळला असून या आगाराला प्रमुख नसल्याने राम भरोसे कारभार सुरू असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे. वरवट सोनाळा असे एसटी बस शेड्यूल कायमस्वरूपी नसल्याने या भागातील प्रवाशांनी प्रवास कसा करावा असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. याबाबतच्या तक्रारी जळगाव जामोदागराच्या प्रभारी व्यवस्थापक यांच्याकडे सुद्धा करण्यात आल्या होत्या. परंतु आगार प्रमुख रुजू झाल्याशिवाय काहीही करता येणार नाही असा निर्णय घेत निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. जळगाव जामोदागर आणि वरवड बकाल टुनकी सोनाळा असे एसटी बस शेड्यूल दिवसभर सुरू ठेवावे जेणेकरून त्यांचा प्रवाशांना लाभ होईल अशी मागणी संतप्त प्रवासी जनता व शाळा कॉलेज आयटीआयतील विद्यार्थ्यांनी केली आहे. एमसीए न्यूज करिता श्याम खंडागळे सह रवी शिरस्कार संग्रामपूर.